मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. साथ साथ हम तो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम तो थामे रहे. चाहे जहां भी हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे. हम सब एक होकर बोलेंगे, खुशियों से शोर मचा देंगे. प्रार्थनेच्या प्रभावाने बरेच काही घडू शकते. हालेलुया. आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार आहोत. भारतातील मुलांसाठी मध्यस्था करू. त्याची मने वाईटपणापासून वाचली आहेत आणि त्यांच्या जीवनातील देवाचा उद्देश पूर्ण होत आहे. आमेन. चला प्रार्थना करा. ओ राखामा सीधे ओ लाब्राबा सीधे ओ राखानामा सीधे राती लाब्रा लादी राबला लामा निशे अखराती ओ प्रास हाले मामा शो प्रदो जो नामा से थेरे माकरदा लाब्रा दी जिहिरा नामा मांद्रे दे शेखर तो मांद्र ग्रीदा मांगर दीदा मांद्र गीदा मखासे 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 मखाते मरादा दे मरादा दे मरहाशे मांदे देखना मांदे निखना मांदे निखना मांदे निखना माशे प्रांद्र दे मांद्र दे शुक्र तो मांद्र दे सा अहांद्र दे अहांद्र दे क्रांद्र दे सांद्र दे मांद्र दा सिंद्र दा तंद्र दा सिंद्र दा सिंद्र दा सिंद्रे माखिंद लबा माखिंद लबा मांद्र दीजा मांगर दीजा हाथ उंचोया आणि प्रार्थना करा.
हात उंचवून प्रार्थना करा, डोळे बंद करून प्रार्थना करा। ओ राखा सी थेरे दे, ए राखा सी से थेरे दे, अरे ना मामा मा, या थेरे दे ले दे, याशे थेले दे दे, याशे थेले दे दे। भारतातील प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा प्रभू येशूच्या नावात। ते वाचले गेलेत प्रभू येशूच्या नावात, ते वाईटपणापासून दूर आहेत प्रभू येशूच्या नावात। ओ रा बाबा बाबा, अरे त्यांचा उद्देश परमेश्वर प्रभू येशू आहे प्रभू येशूच्या नावात। नामाशे नामाशे रतिक्रे दे लाकरी टेकले राखरी टेकले राहा महांद्र दे समुद्र दो महांद्र दे महांद्र दे महांद्र दे जम्र अजहाव्रे दे लहाव्रे दे लहाव्रे दे हाप्रे दे हात उंच डोळे बंद करून प्रार्थना करा। बो शोक्र दो मांब्र दिसा मांग दिसना महांद्र दे महांद्र दे महांद्र दे महांद्र दे। देवाचा उद्देश त्यांच्यामध्ये पूर्ण होत आहे प्रभू येशूच्या नावात। जीवनामध्ये देवाचा उद्देश पूर्ण होत आहे प्रभू येशूच्या नावात। ओ राखा मासी थेरे त्यांच्यासाठी प्रार्थना करा। भारतातील प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा। ओ राता दादा मध्यस्था करा। ओ राखा दली ब्राहन जोंडडू जहां दहा तो उंच प्रार्थना करा। नाजीन दारी दे नाजीन दारी दे नाजीन दारी दे मांग्र दिशा अक्र दिशा अग्रन्ना ना कर दी लग रदा लग दी मांद्र दी सहेदरे मांद्र दी सहेदरे नहांद्र दी सहेदरे नहांद्र दी सहेदरे मांडा दी जाले हेले ब्रदो शो ब्रदा मांदली ब्रुंदो मांदली दिले बोशनामा या आंदला या आंदला या आंदला या आंदला या आंदरे बोजो ब्रा आदली मां जहां दिले मां जहां खरे मां दरहजे महान चुंद्रबो या आला ब्रदा लहा ब्रदा लहा ब्रदा लहा ब्रदा मोशों दुलो बाशी तला बाशी तला बाशी बकरी मोसो प्रा मा जोफ्रदो मांजे मांजे दे मांद्रे जे दे 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 दे। प्रार्थना करा प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा। भारतातील प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा। मध्यस्थ करा त्यांच्यासाठी। ओ मांद्रे बोशो ओ ब्रा सहिंद्र दो मांद्र बा सहिंद्र दो मांद्र बा सहिंद्र दो मा जीवनात देवाचा उद्देश पूर्ण होत आहे प्रभू येशूच्या नावात। माखरे मांद्र देशता मांद्र देशता मांद्र देशता मांद्र देशता माही दे आशींद दो आशींद दो आंध्रदासे 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 प्रार्थना करा। ओ शकृत हो दो देवाचा उद्देश त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे प्रभू येशूच्या नावात। नामांदरे 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 मानामांदरे मामामांदरे मामामांदरे मांदला बाबा जो ओ बाबा बाबा वासहीन दो शुभम राधा। धन्यवाद परमेश्वर धन्यवाद परमेश्वर। आम्ही भारतातील प्रत्येक मुलासाठी प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये तुझा उद्देश पूर्ण होत आहे प्रभू येशूच्या नावात। धन्यवाद परमेश्वर। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड। बाय बाय। हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती साइन लैंग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते। याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता। याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता। आणि आपण छोटी बेबी बरोबर पण बोलू शकता, आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया। आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता। दिखाने का ईशु के दिखने का आशा की
यीशु में आजादी। ना रुकेंगे हम, ना झुकेंगे हम, यीशु जो बोले वही करेंगे हम। आजादी। ना रुकेंगे हम, ना झुकेंगे हम, यीशु जो बोले वही करेंगे हम। आजादी, 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 यीशु में आजादी, 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 यीशु में आजादी। चर्च ही समाधान है, यीशु एकमात्र आशा है, उसकी इच्छा हमारे लिए आन बान और शान है। चर्च ही समाधान है, यीशु एकमात्र आशा है, उसकी इच्छा हमारे लिए आन बान और शान है। चर्च ही समाधान है, यीशु एकमात्र आशा है, उसकी इच्छा हमारे लिए आन बान और शान है। आजादी, 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 यीशु में आजादी, 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 यीशु में आजादी। मसीह के हम सिपाही है, ये जंग नहीं आसान है, जिएंगे या मरेंगे हम, यीशु में ही रहेंगे हम। मसीह के हम सिपाही है, ये जंग नहीं आसान है, जिएंगे या मरेंगे हम, यीशु में ही रहेंगे हम। मसीह के हम सिपाही है, ये जंग नहीं आसान है, जिएंगे या मरेंगे हम, यीशु में ही रहेंगे हम। आजादी, 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 यीशु में आजादी, 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 यीशु में आजादी। चर्च को रोकना नहीं, प्रभु के हाथ लगना नहीं, ये सबसे खतरनाक है। मसीह के खिलाफ आना नहीं, चर्च को रोकना नहीं, प्रभु के हाथ लगना नहीं, ये सबसे खतरनाक है। मसीह के खिलाफ आना नहीं, चर्च को रोकना नहीं, प्रभु के हाथ लगना नहीं, ये सबसे खतरनाक है। मसीह के खिलाफ आना नहीं। आजादी, 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 यीशु में आजादी। आजादी, 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 यीशु में आजादी। शैतान को खदेड़ने का, यीशु की सामर्थ दिखाने का, यीशु की दिखने का आजादी। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का, और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आप सबका स्वागत है। ये समय है रैप्सोडी का, इट्स रैप्सोडी टाइम, रियल टाइम। आज दिनांक रविवार 12 तारीख, और आज का वचन है
परमेश्वर की विजय आपकी विजय। हालेलुया। वचन लिया गया है प्रकाशित वाक्य इसका 12वां अध्याय और वचन 11 कहता है, वे मेमने के लहू के कारण और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हुए और उन्होंने अपने प्राणों और अपने प्रिय न जाना यह तक कि मृत्यु भी सहली। हालेलुया। यह जानकर आपको बड़े आनंद से भर जाना चाहिए कि क्रूस पर प्रभु यीशु ने जो विजय पाई वह आपकी विजय है। वह मरा, नरक में गया और आपके लिए विजय में तीसरे दिन फिर जी उठा। किंतु हर दिन विजय का एक जीवन जीने के लिए आपको शत्रु के ऊपर विजय की अपनी गवाही को अवश्य ही बनाइए रखना चाहिए। आज का आरंभिक वचन हमें यही बता रहा है, इसलिए विश्व के उन वचनों की घोषणा करते रहो और शत्रु को अपने पैरों के नीचे रखो जहां पर उसकी जगह है। हालेलुया, परमेश्वर की महिमा हो। आज का वचन अध्ययन है पहला यूहन्ना इसका 5वां अध्याय और वचन 4। हालेलुया। हम अपने हाथों को उठा सकते हैं, अपने आंखों को बंद कर सकते हैं और मेरे पीछे घोषणाओं को बोल सकते हैं। प्यारे पिता, प्रार्थना के हर अवसर के लिए आपका धन्यवाद। प्रार्थना में आपकी उपस्थिति में समय बिताने के लिए मैं व्यवधानों से दूर होता हूँ और अपना ध्यान आपको देता हूँ। यीशु के नाम में आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय। बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया। पृथ्वी पर जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। स्वर्ग और पृथ्वी पर जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। उसकी वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे। उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे। कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। स्वर्ग और पृथ्वी ढल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बनाने के है योग्य। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बढ़ाने के है योग्य। कि उसका वचन जितना तुम सुनाओगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे। कि उसका वचन जितना तुम सुनाओगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे। उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे। उसके वचन में जीते ना देखोगे, उसके स्वरूप में बदलते जाओगे। कि उसका वचन तेरे पैरों के लिए
दीपक है और रास्ते में है प्रकाश, कि उसका वचन तेरे पैरों के लिए दीपक है और रास्ते में है प्रकाश। स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा, स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बनाने के है योग्य। उसका वचन है सत्य जीवन, वह तुम्हें बनाने के है योग्य। कि उसका वचन जितना तुम सुनाओगे विश्वास पे उतने ही बढ़ते जाओगे, कि उसका वचन जितना तुम सुनाओगे विश्वास में उतने ही बढ़ते जाओगे। स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा, स्वर्ग और पृथ्वी टल जाएंगे पर उसका वचन हमेशा रहेगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, पश्चात में सर्वज बोला मी आशीर्वाद आहे आणि परमेश्वराच्या अनुग्रहाद्वारे महिमेमधून महिमेमध्ये पुढे वाढत जात आहे। प्रेज द लॉर्ड। आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे आई वडील, तुमचे भाऊ बहीण, तुमचे मित्र, हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करा। बोला तुमचं स्वागत आहे। मला विश्वास आहे तुम्ही आमच्या सोबत प्रार्थना केली आहे, आराधना केली आहे आणि आता ही वेळ आहे वचनाची। हालेलुया। आणि आजच्या विषयावर आपण बोलणार आहोत त्या गोष्टी जे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये करणार। हालेलुया। जेव्हा प्रभू येशू पित्याजवळ जात होते त्याने सांगितलं की मी पित्याला विनंती करेन त्याने एक कैवारी द्यावा, कारण तो आमच्या सोबत नेहमीसाठी असावा। आणि तो दुसरा कैवारी अजून कोणी नाही तर कोण आहे, पवित्र आत्मा। पवित्र आत्मा परमेश्वराजवळून काय आहे, एक भेट आहे। ठीक तसं जसं येशू आहे तसा पवित्र आत्मा आहे। ना तो पित्यापेक्षा कमी आहे, ना प्रभू एक पेक्षा कमी आहे, तर तो स्वतः परमेश्वराचं सामर्थ्य आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि ही एक महान गोष्ट आहे जी परमेश्वराने आपल्या सोबत केली आहे। जेव्हा आपण उद्धार ग्रहण केला त्यानंतर परमेश्वराने आपल्याला काय दिलं, पवित्र आत्म्याला दिलं। हालेलुया। सात प्रमुख गोष्टी आहे जे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये करणार जेव्हा तो तुमच्यामध्ये राहायला येणार। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली आहे, तो तुम्हाला समज देणार। हालेलुया। आम्ही वाचूया इयोब त्याचा 32:8 वचन आणि लिहिलं आहे, परंतु मनुष्यांमध्ये आत्मा तर आहे आणि सर्व शक्तिमान देवाचा निश्वास लोकांना समजण्यास मदत करतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। लक्षात ठेवा, हा पवित्र आत्माच आहे ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराच्या वचनाला समजू शकतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तो आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाची समज घेऊन येतो, आत्मिक समज। हालेलुया। आणि ही जी आत्मिक समज आहे ती पवित्र आत्म्याद्वारे येते। आणि हे कधी घडतं, जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला वाचतो आणि लक्ष देऊन त्याच्यावर आपण मनन करतो। आणि जसं तुम्ही त्या वचनावर अभ्यास करता, परमेश्वराचं वचन तुम्हाला काय देतं, एक चरित्र देतं जे परमेश्वर इच्छितो की ते आपल्या जवळ असावं। आणि तो तुम्हाला आत्मिकरित्या बुद्धिमान, तुमच्यामध्ये समज असणार चूक आणि बरोबर हे समजण्याची, तुम्हाला घडणाऱ्या गोष्टी समजून येणार। हालेलुया। तुमच्या जवळ अंतर्दृष्टी असणार, जेव्हा वचन तुम्ही वाचणार तेव्हा समजद्वारे तुम्ही ते ग्रहण करणार। दुसरा आहे, तो तुमच्या जीवनामध्ये अभिषेक घेऊन येतो। एक ख्रिस्ती म्हणून जर तुम्ही पवित्र आत्म्याला ग्रहण केलं आहे तर तुम्ही अनुग्रहाला पण ग्रहण केलं आहे, आपला अभिषेक पण तुम्ही ग्रहण केला आहे।
पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काय घेऊन येतो, अनुग्रह घेऊन येतो आणि एक व्यक्तीप्रमाणे तो आमच्यामध्ये राहतो. पवित्र आत्मा आपल्याला एका मनुष्यापेक्षा अधिक काहीतरी बनवतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्य देतो. हालेलुया. आणि हे सामर्थ्य कधीच संपत नाही. हालेलुया. आहे ना किती अद्भुत गोष्ट. आणि म्हणूनच कधीच आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आपल्या स्वतःला कधीच अशक्त समजू नका. पवित्र आत्मा आहे तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी. हालेलुया. आणि तुम्ही असीमित आहात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. प्रेज द लॉर्ड. कधीच स्वतःला छोटे समजू नका. आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये महान रूपाने कार्य करणार तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुम्ही कसे सुरू करू शकता? जेव्हा तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता तेव्हा तुम्ही ते सामर्थ्याला काय करता? तेव्हा तुम्ही ते सामर्थ्य आपल्यामध्ये सुरू करता. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही वचनावर काय करता, मनन करता, दोन पद्धती आहे ज्याच्याद्वारे हे सामर्थ्य तुम्ही सुरू करू शकता. सगळ्यात अगोदर तर अन्य भाषेमध्ये बोलण्याद्वारे आणि दुसरं आहे वचनावर मनन करण्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं आहे तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवणार. हालेलुया. असं काहीच नाही आहे जे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवू नाही शकत. त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवू शकतो. असू शकतात की तुमच्या आजूबाजूला असे ख्रिस्ती आहेत जे काही गोष्टीमध्ये खूप चांगले असतील, तुमच्यापेक्षा चांगले असतील. पण सत्य आहे की जर तुम्ही स्वतःला कुठे कराल की पवित्र आत्मा मला या गोष्टीविषयी शिकायचं आहे, मला समजायचं आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा हजार पटीने चांगलं करू शकता. हालेलुया. कारण पवित्र आत्मा तुम्हाला त्या गोष्टी शिकवणार. तो कोणी अजून तुम्हाला शिकवू नाही शकत आणि नाही तुम्हाला सांगू शकत. तो तुम्हाला तुमचं महान भविष्य दाखवणार. ते भविष्य जे महिमेमधून महिमेमध्ये पुढे जाणार आहे. हालेलुया. आणि त्याही पेक्षा अधिक तो तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाणार, तिथे मार्गदर्शन करणार जिथे तुम्हाला गेलं पाहिजे. पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमच्या मार्गातून कधीच भटकणार नाही. तुम्ही कधीच काळोखामध्ये नाही चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथं आहे तो तुम्हाला मार्गदर्शन करणार. पवित्र आत्मा नसेल तर काहीच ख्रिस्तीपणा नाही आहे. आणि म्हणूनच एक परमेश्वराचे संतान म्हणून तुम्हाला नेहमी पवित्र आत्म्याने भरलेले असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला परमेश्वराच्या सिद्ध इच्छेमध्ये मार्गदर्शन करणार आणि तो तुम्हाला कष्टापासून लांब ठेवणार. आणि तो तुम्हाला तुमचा अभ्यास, तुमचं भविष्य, जो परमेश्वरासोबत तुमचा संबंध आहे, जे पण काही तुम्ही करता प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुम्हाला काय करणार, तो तुम्हाला काय करणार, पूर्ण वास्तविकतेला तुम्हाला सांगणार. प्रेज द लॉर्ड. आणि जसं मी सांगितलं की तुम्ही पवित्र आत्म्यासोबत चालणार, कधीच आपल्या मार्गातून तुम्ही नाही भटकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पाचवा पॉइंट आहे की तो नेहमी तुम्हाला सार्क करण्यासाठी उत्साहित करतो. पवित्र आत्मा नसेल तर ख्रिस्तीपणा एक धर्मासारखं असणार. आणि म्हणूनच जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेहमी पवित्र आत्म्याने भरलेले असणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला ओळखून घ्यायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला चालायचं आहे. तो तुमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक असला पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही नेहमीच चालता. तुम्ही जागरूक असता की तो नेहमीच तुमच्या सोबत आहे. आणि सहभागितेसोबत प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागिता करा, वचनमध्ये तुम्ही सहभागिता करा. तो तुम्हाला उत्साहित करेल दर दिवशी परमेश्वराच्या राज्याच्या विस्तारासाठी जगायला. हालेलुया. तो तुम्हाला उल्लासित करेल परमेश्वराच्या सिद्ध इच्छेमध्ये चालण्यासाठी. तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यासोबत वचनासोबत सहभागिता करणार. तेव्हा तुम्हाला समजून येईल की या जगामध्ये ख्रिस्तापेक्षा अधिक महत्वपूर्ण किंवा मौल्यवान काहीच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सहावा पॉइंट आहे तो तुमच्या जीवनामध्ये रंगाना घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा हे कशा प्रकारे करतो? तुम्हाला वचन शिकवण्याद्वारे. हा, तो तुम्हाला शिकवणार. कारण तुम्ही परमेश्वराच्या इच्छेला समजावं आणि ख्रिस्तामध्ये
एक सुंदर जीवन तुम्ही जगावं, त्याला तुमच्या जीवनाचं नियंत्रण घेऊ द्या आणि तुम्ही पाहाल की तुम्ही एक महिमेचं जीवन जगत आहात. हालेलुया. तोच ते सहायक आहे किंवा सामर्थ्य आहे जे तुम्हाला हवं आहे प्रत्येक काम करण्यासाठी. तो तुम्हाला सामर्थ्य देतो बदल घडवून आणण्यासाठी. तो तुम्हाला दैविक योग्यता देतो प्रत्येक काम करण्यासाठी. मग ते कितीही आशाहीन का नाही असू दे, हा तो तुम्हाला दैविक योग्यता देणार. कारण की प्रत्येक काम तुम्ही प्रभावीपणे करू शकाल जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनावर नियंत्रण घेणार. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंद, शांती, विजय, पुढे जाण्याचा अनुभव घेणार. हालेलुया. ती अद्भुत. प्रेज द लॉर्ड. आणि सातवा पॉइंट आहे, तो तुम्हाला जगवणार. ग्लोरी. हालेलुया. कारण की आता ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे. पवित्र आत्म्याद्वारे तो काय करणार? तुम्हाला जगवणार. हालेलुया. आणि कारण का तो तुमच्या मध्ये आहे, रोग, आजारपण, अशक्तपणा हे तुमच्या जीवनाचा भाग कधीच असू शकत नाही. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर बनतं. किती वेळा तरी लोकांना इन्फेक्शन होत आणि त्याचं महत्वाचं कारण आहे ते इन्फेक्शन रक्तामध्ये जात. कारण माणसाचं शरीर कशाद्वारे जगतं? रक्ताद्वारे. आणि हेच कारण आहे की आपण अगदी सहजपणे संक्रमित होत. हालेलुया. पण जेव्हा आपण नव्याने जन्मतो तर आता तुमचं जीवन त्या रक्तावर आधारित नाही आहे. ग्लोरी. हालेलुया. तुमचं शरीर कशाद्वारे जगतं? पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. आणि आता जे तुम्ही नव्याने जन्मलेले आहात आणि तुम्ही पवित्र आत्म्याला ग्रहण केलं आहे, आता कधी तुम्ही आजारी नाही पडत. आजारी होण्यास नकार द्या, अपयशास नकार द्या, गरीब होण्यास नकार द्या. या सर्व गोष्टी आता तुमच्या जीवनामध्ये नाही असू शकत. जसं मी सांगितलं की आजारी होण्यास नकार द्या, आपल्या शरीराचं नियंत्रण घ्या. हालेलुया. वचनाद्वारे आपल्या जीवनावरती, आपल्या शरीरावरती काय करा? राज्य करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे ना किती अद्भुत गोष्ट की पवित्र आत्मा किती काय करतो आपल्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. आहे ना किती ही अद्भुत गोष्ट. जेव्हा आपण पवित्र आत्म्याला ग्रहण करतो, या सात गोष्टी आहेत जो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये करतो. तर मग सचेत राहा आणि ह्या गोष्टींचा लाभ घ्या. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा की तो नेहमीच तुमच्या सोबत आहे, तो तुमचा सहायक आहे. हालेलुया. आणि तो असाच नाही आला आहे, तो तुम्हाला शिकवणार, तो तुम्हाला मार्गदर्शन करणार, तो तुम्हाला जगवणार. तुमच्या जीवनामध्ये तो रंग घेऊन येणार, तो तुम्हाला समज देणार, नेहमी तुम्हाला बरोबर ते करण्यासाठी उत्साहित करणार. प्रेज द लॉर्ड. या गोष्टींना नेहमी लक्षात ठेवा. अजून वचनावर अध्ययन करा, अन्य भाषेमध्ये बोला. कारण अशाच प्रकारे तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला काय करू शकता? सुरू करू शकता. अशा प्रकारे पवित्र आत्म्यासोबत तुम्ही सहभागिता करू शकता. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण उत्साहित आहात या सर्व गोष्टी ज्या आपण आशलो आहोत. आणि आतापासूनच तुम्ही याचा लाभ घेण्यास सुरुवात करा. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की जे पण इथे सांगितलं आहे आपल्या मित्रांना तुम्ही नक्कीच सांगा. कारण किती महत्वाचं आहे पवित्र आत्म्याला ग्रहण करणं. आणि पवित्र आत्म्याला ग्रहण करणं किती सोपं. येशूला तुम्ही ग्रहण करा उद्धाराची प्रार्थना करून. आणि जसं तुम्ही प्रभू येशूला ग्रहण करता, प्रभूच्या रूपात तुम्ही पवित्र आत्म्याला पण ग्रहण करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खात्री करा की तुम्ही ह्या प्रोग्रॅमची लिंक तुमच्या मित्रासोबत शेअर करत आहात. हा प्रोग्रॅम तुम्ही तुमच्या मित्रासोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत पप्पा आणि गॉड ब्लेस यू. वाव, आज आपण खूप काय शिकलो. आणि आता ही वेळ आहे घोषणेची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला स्वागत आहे. ही वेळ आहे घोषणांची. आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया. माझे जीवन सुंदर आहे. देवाने असे केले. ह्या जगातील कोणतीही गोष्ट
माझ्या आयुष्यातून सौंदर्य काढून घेऊ शकत नाही। माझे जीवन शांत आहे, देवाने तसे केले। या जगातील कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यातून सौंदर्य काढून घेऊ शकत नाही। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बाय बाय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि अजूनपर्यंत तुम्ही प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू नाही बनवला, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही माझ्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू बनवू शकता। हालेलुया। तर जिथे पण कुठे आहात, आपल्या जागेवर उभे राहू शकता। आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, डोळ्यांना बंद करून माझ्या मागे ही प्रार्थना बोला आणि हृदयामधून विश्वास करणं खूप गरजेचं आहे। चला माझ्यासोबत म्हणू शकता, प्रेमर पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते। मी विश्वास करते की प्रभू येशू माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी खुर्सावर मरण पावले आणि पित्याने त्यांना तिसऱ्या दिवशी मरणामधून जिवंत केले। आज ते जिवंत आहेत। मी प्रभू येशूना बोलाविते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी। धन्यवाद परमेश्वर, मी वाचले आहे, माझा उद्धार झाला आहे आणि विश्वासाद्वारे मी अनंत जीवनाला स्वीकार करते। आजपासून मी परमेश्वराची संतान आहे। येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजपासून नाही फक्त प्रभू येशू तुमचे प्रभू आहे तर तुमचे मित्र पण आहे। प्रेज द लॉर्ड। तर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार। परमेश्वर, मी तुला धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, मुलांसाठी, त्यांनी ह्या वेळेला आपलं हृदय प्रभूला दिलं आहे। परमेश्वर, मी धन्यवाद देते आणि म्हणते की काळोख आणि चैतानाची यांच्या जीवनावरती कसलाच अधिकार नाही। येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे। मी यांना आशीर्वाद देते तुमच्या वचना, तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या अनुग्रहाद्वारे। हे सुरक्षित आहेत प्रभू, आशीर्वादित आहेत प्रभू, दैवीय स्वास्थ्य यांचं आहे। धन्यवाद परमेश्वर। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा। प्रेज द लॉर्ड, ही वेळ आहे आपली भेट देण्याची। जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात, तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता। जर तुम्ही आम्हाला घरामधून ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल स्क्रीनवर दिलेली आहे। आपल्या आई वडिलांशी तुम्ही बोलू शकता आणि बँक ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता। आपण भेटीसाठी प्रार्थना करूया। परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्यासाठी संधी आणि अनुग्रह दिलास म्हणून। भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे। धन्यवाद परमेश्वर, जसं आम्ही दिलं आहे देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावरती वाढत आहे। ज्या जीवनामध्ये कसलीच कमतरता आणि कसलीच उणीव नाही आहे, लोक मापून तापून उंच आमच्या पदरात टाकत आहे आणि या भेटीवरती आम्ही तुमच्या आशीर्वादाच्या आव्हानाला बोलतो। आम्ही म्हणतो की भेट वाढत आहे, डिप्लाय होत आहे, आजची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, आमेन। लॉर्ड, हालेलुया। ही वेळ आहे आरोग्य प्रदान करण्याची। जर तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे, तब्येत ठीक नाहीये, तर ही वेळ आहे जिथे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि विश्वास करा की ही परमेश्वराची इच्छा आहे की आमच्यामधल्या प्रत्येक व्यक्ती निरोगी असावा, स्वास्थ्यामध्ये असावा। हालेलुया। जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत ते विश्वास करा, परमेश्वराचं सामर्थ्य तिथे कार्य करत आहे आणि तुम्ही तुमचं आरोग्य ग्रहण करत आहात। हालेलुया। तर जिथे पण कुठे तुम्हाला त्रास आहे, एक हात तुम्ही तिथे ठेवा
दुसरा हात स्क्रीनच्या दिशेने उंच करून तुमच्यासोबत प्रार्थना करू शकता. ओ कोंत्रपोष शांत्र केलरी पोष जियांत्र लमा त्री केलरी पोष शकेरी हेंदा रा जाक लफ कोंत्रपोष जियांत्र केरा पोष शकवरा पो रगजीन तलमा सियारी पोष शकवरा पुन त्री खिलाम बांत्रला रगजी कलबे सियाम त्री बेरे पोष शकरा पुन रा जिया नमा परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करते परमेश्वर प्रत्येक त्या मुलासाठी जे पण या प्रोग्रामला पाहत आहेत. जर काही पण त्रास आहे प्रभू त्यांच्या स्वास्थ्य संबंधित हा प्रभू प्रत्येक आजाराला त्या अशक्तपणाला प्रत्येक रोगाला ते प्रत्येक त्रासाला प्रभू आणण्यासाठी बोलते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. हा प्रभू धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातल्या प्रत्येक कणामध्ये तुमचं जीवन तुमचं सामर्थ्य कार्य करत आहे प्रभू. त्यांच्या शरीरातला प्रत्येक अंग सारख्या तऱ्हेने कार्य करत आहे प्रभू. कुठलाच आजार यांच्यामध्ये नाही, कुठलीच पीडा यांच्यामध्ये नाही. प्रत्येक त्या पीडेला जाण्यासाठी यांच्या हाडामध्ये सामर्थ्य कार्य करत आहे प्रभू. परमेश्वर मी तुला धन्यवाद देते. जिथे पण कुठे हे आहेत प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू तुझं सामर्थ्य तिथे कार्य करत आहे. प्रत्येक जण आपलं आरोग्य स्वीकार करत आहे. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद प्रभू. आम्ही म्हणतो हे स्वास्थ्यामध्ये निरोगी आहेत. धन्यवाद परमेश्वराने प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे मला विश्वास आहे की तुम्ही तुमचं आरोग्य स्वीकार केलं आहे. जे डिटेल्स स्क्रीनवर लिहिलेले आहेत आम्हाला फोन करून नक्कीच कळवा परमेश्वराने तुमच्या सोबत काय केलं आहे. धन्यवाद प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्हाला सर्वांना खूप मजा आली. आणि लक्षात ठेवा जे पण आपण इथे काही करतो प्रार्थना असू दे आराधना असू दे परमेश्वराच्या वचनामधून जे आम्ही शिकतो प्रत्येक दिवशी करत जा. प्रत्येक दिवशी तुम्ही वेळ काढा परमेश्वराला प्रार्थना करा आराधना करा. प्रत्येक दिवशी वचन वाचा. इज द लॉर्ड. आणि जसं आज आम्ही शिकलो प्रेम एकमेकांवर प्रेम ती महत्वपूर्ण आहे आणि दुसऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगणं किती गरजेचं आहे. तर प्रत्येक ती व्यक्ती ज्यांना तुम्ही भेटता त्यांच्यावर प्रीती करा आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी नक्कीच सांगा. हालेलुया. चला या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात आपल्या जागेवर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून डोळ्यांना बंद करून परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो तुमची दया तुमची कृपा तुमचा अनुग्रह तुमचा सांगुलपणा तुमच्या प्रेमासाठी. प्रार्थना करते प्रभू प्रत्येक त्या मुलांसाठी जे हा प्रोग्राम पाहत आहेत. प्रभू तुमचा अनुग्रह महान रूपाने कार्य करत आहे प्रभू. हे आशीर्वादित आहेत आणि एक आशीर्वाद आहे. तुमची बुद्धी यांच्यामध्ये महान रूपाने कार्य करीत आहे. प्रत्येक कामामध्ये हे श्रेष्ठ आहेत चॅम्पियन आहेत हे विजयी आहेत. हालेलुया. प्रत्येक प्रकारचा वाईटपणा आणि दुष्टता पासून हे वाचलेले आहेत. आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू. त्याच्या जीवनाद्वारे तुमच्या ज्ञानाचा परिमळ प्रत्येक जागेवर घेऊन जात आहेत. व आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर धन्यवाद. आणि ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्यासोबत बोला. पिता परमेश्वराचं प्रेम येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्यात सहभागिता आमच्या सोबत नेहमीसाठी असेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमी माझ्या जीवनामध्ये निवास करणार आणि मी नेहमी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. लॉर्ड हालेलुया. तुम्हा सर्वांचं धन्यवाद आज आमच्या सोबत जुळण्यासाठी. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.